तर बिग बॉस 16 नंतर शिव ठाकरे हे नाव फक्त महाराष्ट्रापुरतच नाही तर अख्ख्या भारतभर समजले सगळ्यांना. शिव ठाकरे कोण आहे, कसा आहे शिव ठाकरे हे आता सगळ्यांनाच समजले. त्यानंतर आता शिवची फॅन फॉलोविंग सुद्धा बरीच वाढली आहे. दरम्यान नुकताच शिव पुन्हा एकदा मुंबईमध्ये दाखल झाला आणि एअरपोर्टवर दाखल होतात त्याच्यासाठी कॅमेरामॅन म्हणजे सगळ्याच पापराजींनी एकच गर्दी केली होती. हे सगळं पाहून शिव देखील भारावला. हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम हँडल वरून सुद्धा शेअर करण्यात आलाय. यात असं दिसतंय की आधी पापराजींना बघून शिव थोडा मागे जातो आणि त्यानंतर तो पुन्हा मिळतो सगळ्यांना. तर हा व्हिडिओ शेअर करताच निमृतने एक त्यावरती कमेंट केली आहे आणि ती कमेंट तिने एका खास पद्धतीने केली आहे. ती म्हणते की बिग बॉस आता संपलंय आणि ओव्हर ऍक्टिंग करायची गरज नाहीये. दरम्यान यावरती शिवने देखील त्याच्या स्टाईलमध्ये आन्सर दिलंय की मी बिग बॉसच्या घरात देखील रिअल होतो आणि इथे देखील रिअलच आहे, त्यामुळे ही ओव्हर ऍक्टिंग नाहीये. तर निमृत म्हणते ब्रो इतनी शान पत्ती क्यू, ब्रो बिग बॉस खतम ब्रो, व्हॉट्स दिस ओव्हर ऍक्टिंग ब्रो. शिव म्हणतोय की ब्रो अपनी लाईफ बिग बॉस की तरह ही रिअल है ब्रो, चिल करने का टेंशन नहीं लेने का, टेंशन देने का ना ब्रो. दरम्यान प्रत्येक वाक्याच्या शेवटी निमृतने ब्रो असं देखील वापरलं आहे आणि त्यामुळे सुद्धा वेगळ्याच चर्चा सध्या सुरू झाल्यात. तुम्हाला काय वाटतंय निमृत आणि शिव विषयी ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.